सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. कुक्कुटपालन व्यावसायिक सध्या संपूर्ण भारतात करार पद्धतीने कंपनीशी करार करून व्यवसाय करीत आहे. या व्यवसायाला कंपन्यांकडून योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांची करार पद्धतीने पक्षी देणाऱ्या कंपन्यांकडून पिळवणूक होत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय संघटनेने कंपन्याविरुद्ध एल्गार उभारला असून दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा कोऑपरेटिव्ह सोसायटी संघटनेने नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे पोल्ट्री व्यावसायिकांची मीटिंग आयोजित केली होती. या मीटिंगला नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मीटिंगचे आयोजन महाराष्ट्र राज्य पोल्ट्री फेडरेशन नाशिक विभागाचे उपाध्यक्ष रवींद्र कराडे यांनी केले होते. यावेळी उपस्थित व्यावसायिकांनी कंपनीकडून कशा प्रकारे पिळवणूक केली जाते व त्यांच्या विविध समस्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. तसेच यावेळी नाशिक जिल्हा कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली. नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी श्री ज्ञानेश्वर मुकणे मनमाड यांची निवड करण्यात आली असून नाशिक जिल्ह्यातील 4 उपाध्यक्षांची नेमणूक करण्यात आली. यात उपाध्यक्षपदी विजय इप्पर, प्रतापदादा सूर्यवंशी, योगेश पगार, जावेद शेख यांचा समावेश असून यावेळी जमलेल्या व्यावसायिक बंधूंना संबोधित करताना उपाध्यक्ष रवींद्र कराडे यांनी सांगितले की केंद्र शासनाने लागू केलेली गाईडलाईन कंपन्यांनी लागू करावी, तसेच पोल्ट्री व्यावसायिकांना मूल्य संवर्धन वाढून मिळावे, करारपत्रक मराठीमधून करून मिळावे, पोल्ट्री खाद्यात समाविष्ट केलेल्या घटक पोल्ट्री खाद्य बॅगवर नमूद करावेत. जर करार पद्धतीने पक्षी देणाऱ्या कंपन्यांनी या बाबीचा विचार केला नाही तर पोल्ट्री व्यावसायिक यापुढे मोठे आंदोलन करतील, असे यावेळी सांगितले. तसेच महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड संघटना 15 डिसेंबर ते 19 डिसेंबर या 4 दिवसाच्या दरम्यान मराठवाड्यातील 8 तर विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये दौरा करणार असून हा दौरा महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड संघटना अध्यक्ष अनिलजी खामकर व सचिव विलासजी साळवी व संघटनेतील विविध पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती चांदवड येथील मीटिंगच्या वेळी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री फेडरेशन नाशिक विभागाचे उपाध्यक्ष रवींद्र कराडे यांनी सांगितले. महाराष्ट्र 24 न्यूजसाठी प्रतिनिधी उमेश मोरे.